शुक्रवारी 2 एप्रिल रोजी उपनगर व तालुक्याच्या पश्चिम भागातील रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। उपनगरातील शहापूर वडगाव आदी भागात तसेच पश्चिम भागातील बेळगुंदी बिजगरणी आदी भागामध्ये रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। यंदा रविवारी 28 मार्च रोजी होळी झाली असून सोमवारी 29 मार्च रोजी धुलीवंदना दिवशी शहरासह पूर्व भागातील रंगपंचमी संपन्न झाली आहे। कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत आहे, त्यामुळे यंदा साधेपणाने रंगपंचमी साजरी करा असे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे यंदा रंगपंचमीचा उत्साह कमी दिसून आला आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते, साउंड सिस्टम लावले जातात। गेल्या वर्षी रंगपंचमीनंतर लॉकडाऊन करण्यात आले होते, त्यामुळे रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला होता, मात्र यंदा यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत। रंगपंचमी निमित्त बालचमू विविध प्रकारातील रंग व पिचकाऱ्या खरेदी केल्या असून शुक्रवारी सकाळपासूनच रंगपंचमीचा उत्साह दिसून आला आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।